मित्रांनो, महाराष्ट्रभर पोस्ट फिरत होत्या, खऱ्या खोट्या हे काय कोणाला माहीत नाही, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर एका विषयाची चर्चा झाली, कॉकटेल सुंदर कोणाचा। तर या प्रश्नांची आपण उत्तर घेण्यासाठी इथं आलो आहे वडकीमध्ये, रात्र झालेले मित्रांनो। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लक्ष्मण पाटील आपल्यासोबत आहेत। पहिल्यांदा नमस्कार। नमस्कार। बर, कधी आला इथं तुम्ही? आजच आलो मी, आता एक घंटा पहिले। बर, हो बरं, आता मला सांगा हा बैल नक्की कोणाचा आहे? नक्की हा बैल आमच्या दोन्हीमध्ये। बर, पिंटू शेठ मोडक आणि लक्ष्मण पाटील। बर, हो म्हणजे बैल जरी बॅनर फिरत असला की 71 लाखाला विकलाय, पण त्यात 50-50% हिस्सा आहे। हा, पार्टनरमध्ये दोन्ही। हो बर बर, आता असं म्हटलं जात आहे म्हणजे तुमच्या जवळच्या कुटुंबातील लोकांचा असा आरोप होत आहे की हे जे पूर्ण व्यवहार झाला, तुम्ही आत्ता सांगितलं 50-50%, पण हा व्यवहार झाला हे मद्यप्राशन करून किंवा तुम्हाला असं भूलथापा देऊन केलेलं आहे, काय सत्यता आहे? नाही नाही, तसं काही ते नाही, धोकाबाजी माझ्यासोबत केली नाही, मी सहकुशीनं केलेला व्यवहार। हो, काय असं नशी आत काय ते सगळं खोटं आहे। पण आता ती म्हटलं जातं आहे म्हणजे आता तुमचे परिजनच आहेत, घरचे सदस्य आहेत, तर नक्की सांगा, महाराष्ट्राला सांगा नक्की ह्या बैलाचा व्यवहार कसा कसा झाला आहे? आमचे फॅमिली मॅटर आहे ते, फॅमिली मॅटर बैलामध्ये कसं आलं, कुठून कुठे आणता लोक ते, तसं काय नाही, बैल त्या मालक मी आहे आणि पिंटू शेठ आहे, तिसरा आमच्यामध्ये कोणी नाही। बर बर बर, आता तुम्ही म्हणता तिसरा कोण नाही, पण असं का म्हटलं जातं आहे की बैल तुमच्याकडं गोड बोलून काढून घेतला? वारंवार असं बोललं जाते, काय अजून सांगा, काय सांगाल ही सत्यता काय? गोड बोलून व्यवहार चुकीचे आहे लोकांच्या बोलणं, आणि आमच्या फॅमिलीवाल्याचं बोलणं चुकीचे आहे ते। त्यांनी काय गोड बोलून व्यवहार केला नाही, सखुशीने व्यवहार केला आहे आम्हून, आणि जो आम अंधारात होतो उजेडा त्यांनी आणलं, त्यानंतर आमचे वासरू इथं मैदानमध्ये बी त्यांनीच आणलं, सगळं काही लहानचे मोठं इकडं झालं ते, आता तिकडं काय तिकडं काय, आता सगळे बोलणारे काय काय, ते खोटं नोटं काय बी करणार। बैलाच्या मालक मी, माझ्या मर्जीनं मी व्यवहार केला त्यांच्यासोबत, तिथं कोणाच्या अधिकार नाही, ना माझी फॅमिलीच्या, ना गाववाल्यांच्या, ना कोणाच्या, माझ्या कष्टाच्या बैल आहे, घरच्या गाय, घरच्या गायच्या बैल आहे, आणि गाय मी विकत घेतली होती, ती काय माझ्या आजोबा पंजोबाने पाचली नाही होती, ती गाय गाय मी स्वतःहून विकत घेतली, तिला वासरू तयार केलं। पर आता मित्रांनो, पिंटू शेठ यांच्याकडं जाऊया, ह्यांच्यावर खूप आरोप झाले, तर आता तुम्ही थेट सांगाव, आरोप तर झाले त्याच्यामुळे झाला का तुम्ही डिस्टर्ब? कारण मा काय असतं, आपण बैलगाडा क्षेत्र असेल, नावासाठी कमवत असतो सगळ्या गोष्टी, आणि थोडं म्हणजे ट्रोलिंग होणं, वेगवेगळ्या गोष्टी आरोप करणं, काय मानसिक स्थिती काय तुमच्या? आता मानसिक स्थिती म्हणजे आपण म्हणजे एवढे पैसे खर्च करून आपलं नाव खराब झालं आहे, ही मानसिक स्थिती म्हणजे वाईट वाईट, म्हणजे कालचा दिवस वाईटच होता ना, कारण की ह्यांनी म्हणजे आमच्या समजदारीचा करारनामा झाला किंवा बैल कायमस्वरूपी दोघं मालकीचा झाला आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात, ह्यांचे वाईट करार होऊन झाला, एक महिना होऊन गेला ह्या गोष्टीला, ह्यांच्या हे म्हणले आता काय वाईट द्यायची गरज नाही, तर त्यांच्या मुलांनी त्या दिवशी त्यांचं नाव लावलं, ह्यांचं नाव काढून त्यांचं नाव लावलं, हे म्हणले तुम्ही तुमची बाईट द्या की आपला करार झाला, असं असं झालं असं नाही झालं। त्याच्यानंतर यांच्या घरच्यांनी आरोप केले की बैल फसून गेला, मद्यप्राशन करून केला किंवा काय करून केला, तर बैलची खरेदी मागच्या गणेश चतुर्थीला झालेली आहे, चतुर्थी दिवशीच बैल बैलाचा कागद झालेला आहे, असा काय मद्यप्राशनचा काय विषयच नाही। बरं, पण मला सांगा तुमचा आणि सरपंच आहेत लक्ष्मण पटेल यांचा संबंध कसा आला, म्हणजे कॉकटेल कसा घेतला गेला, थेट संबंध आला, कसं काय झालं, ओळख कशी ते तुमची त्यांची? बैल सुरुवातीला आपण बैलवडकीमध्ये भारत केसरीला आणलं होतं हात पळवायला, आपल्याच नाव वासरू पळायला आलं होतं, त्यावेळेस आपण सेमीला मार खाल्ला होता ना भारत केसरीला, त्यानुसार आम्ही नियोजन करून मग त्यांच्याकडे एकदा गेलो की बैल द्यायचा का, तर बैल द्यायचा नाही तर आमचा प्रेमापोटी बैल पळायचा ठरला होता, तर प्रेमापोटी यांचे संबंध आमचे कायमस्वरूपी टिकावा म्हणून आम्ही कर, तसं जर काय विषय असताना ज्यांना मद्यप्राशन करून बैल घ्यायचा, संपूर्ण बैल लिहून घेतला असं ना, असा काही विषयच नाही, तर प्रेमापोटी बैल पळायच्यानंतर आमचा व्यवहार ठरला, असं काय नाही, त्यांच्या घरच्यांना माहीत होतं काय व्यवहार आपल्याला ठरलेला आहे की अर्धे मालक होणार, फक्त त्यांचं इंटरनल ह्यांनी पैसे कधी घ्यायचे हा विषय त्यांच्यातला होता, नंतर त्यांचा इंटरनल वाद झाला, नंतर वाद झाल्यानंतर यांनी माझ्या संघ कागद करून नंतर हा विषय झालेला आहे। म्हणतात अर्धे पैसे दिले मी। बरं, तुम्ही म्हणताय की कायदेशीर प्रोसेसनं झालंही, पण नक्की सांगा अजून एकदा महाराष्ट्राला सांगा की बैल हा कसा आहे, कारण खरेदी फक्त तुमच्या अजून एकट्याची नाही आहे,
तुम्ही दोघं माल घ्या. मी आमचं काय म्हणणं होतं की ते नाव तिसरं कोण टाकू शकतं ना, तिसरं कोण नाही टाकू, त्यामुळे ते काल त्या दिवशी मला होते. आणि करारनामा मी बोलते की मी संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील यांना पाठवलेला आहे, त्यात काय मजकूर आहे काय नाही सगळं माहिती ह्यांनी पण मुलाखत दिली निंबाळकर सरांनी, ते डिटेल त्यात सगळं दिले आहेत ना, डिटेलमध्ये दिले काय परिस्थिती काय नाही. फक्त आरोप होत्यात माझ्यावर हे कुठं तरी थांबलं पाहिजे. आणि सोशल मीडियावर आरोप भरपूर झालेत की खरं काय खोटं काय तुम्ही सत्य पडताळा. नाही माझं तर विनंती असेल जे सत्यता पडताळा त्यांनी सांगितली आणि ती पडताळावी. तुम्ही म्हणताय की म्हणजे अर्धी रक्कम दिली म्हणजे जवळजवळ 35 लाख रुपये रक्कम तुम्ही म्हणताय आता मी वाचलं येते, तर मला सांगा 35 लाख पैशाच्या स्वरूपात होते अजून का कशा स्वरूपात होते? काही पैशा स्वरूपात होते, काही वस्तू स्वरूपात होते. गाडी एक त्यांनी घेतली होती म्हणजे गाडीला दिली होती, काही बाकी पैशा स्वरूपात दिली त्यांना रोख स्वतः त्यांच्या बँकेत अकाऊंट नव्हतं, तर त्यांच्या काहीतरी थोडंफार जावं आहे कुठं मित्रमंडळी असं करून बाकी कॅश त्यांच्या अकाउंटला त्यांनी स्वतः भरलेली, त्याची रिसिप्ट पण त्यांच्याकडे असेल, सगळे पैसे दिलेले त्यांनी. हो बर, हाही आरोप होतोय. आणि पिंटू शेठ तुम्ही बोलावं, हा आरोप काय येतोय की गरीबाच्या बैलावर अन्याय केला, गरीबाला फसवलं, सगळं खोटं आहे. काय म्हणतात? सगळं खोटं आहे हे, सगळं गोष्ट खोटं आहे. कोण त्यांनी काही केलं नाही आमच्यावर, जबरदस्तीने काही अन्याय केला नाही काही नाही. चांगल्या मताचे माणसं आहेत, इमानदार लोक आहेत. त्यांनी कधी आमच्या बैल पहिल्यापासून त्यांनी गद्दारी केली असती तर आम्हाला पैसे दिले नाही असते. त्यांनी काय आमच्या बैल का चोरून नेला का? आमच्याकडे बैल येत होता, तिकडे बी जात होता, तिकडे बी येत होता, दोन्हीकडे बैल राहत होता, दोन्हीमध्ये दोन्हीकडे येत होता. पोळा तिकडे बी केला, पोळा इकडे बी केला. पर तुम्ही हे बोलताय आता तुम्ही वडकीत आहे तर तुमच्यावर दबाव आहे काय? कोणाच्या दबावने माझ्यावर? कोणाच्या दबावने? मला कधी हायकोर्टामध्ये उभं करलं ते सत्य तेच सांगणार आहे मी. त्या माणसाने शेते काही गद्दारी केलेली नाही त्यांनी, हे आरोप आहे त्यांच्यावर. हायकोर्टामध्ये गोष्ट केली तर तिच्या बाबी याच्यात होते याच्या आहे. आणि जो फौजीचा जो इशे आहे तो 5 वर्ष पाहिला माझ्या घरी ते नाही येतो. वासराची वय आज 3 वर्ष बी झाले नाही पुरी, आणि तो 5 वर्ष पाहिला माझ्या घरी नाही येतो. वासरू जन्माला आला त्या पहिला 2 वर्ष सांभाळला तो नाही येणं. त्याला जायला 5 वर्ष होऊन गेलं. वासरूची वय आज 28 29 महिने असतील, 29 महिने 3 वर्ष जास्ती जास्ती. त्याचा काही संबंध नाही वासरामध्ये, काही अधिकार नाही. म्हणजे पुन्हा एकदा यांनी अधोरेखित केलेलं की दबाव नाही, कारण हाही आरोप झाला की दबाव होतोय की इथली काही काही लोक दबाव टाकतात आणि त्या दबाव नाही. ज्यात कोणी दबाव टाकणार नाही ते आमचे फॅमिली मॅटर आहे. त्याच्यात अध्यक्ष असतील, बैलगाडा संघटनाचे अध्यक्ष असतील, त्यांचं काही घेणं देणं काही नाही आहे मॅटरमध्ये. हा अन्याय नाही. आणि आमचे फॅमिली मॅटर त्यांना काय माहिती आहे? बैलगाडा संघटनाचे अध्यक्ष बी असतील, उपाध्यक्ष बी असतील, त्यांना काही माहिती नाही ना. खानदेशमध्ये का ते पाहिलं तर माझ्या घरी मी भाकर मला तुकडे देता की नाही देता ते असं. 2 महिन्यापासून बापाला बाप म्हणत नाही, काय म्हणत नाही, काय बी आरोप करतील ते. आता त्यांचे आरोप सगळे खोटे आहेत. मी काही लहान थोडी आहे, कमी नशात भांगे, मी दारू दूर का मी दारू येतो तसं काही नाही कोणत्या गोष्टी. आता पिंटू शेठ सगळ्यात महत्त्वाचं असतं, बैलीकडे आला तुम्ही म्हणला तुमच्या मैदानात वडकीतच सांभाळायला, मला त्याच्यानंतर प्रवास जाणायचे. आज बैल महाराष्ट्राचा म्हणजे आवडता बैल आहे. अनेक जे बैलगाडी शौकीन आहे त्यांच्या काळजात हा बैल वसतो. कॉकटेल सुंदर एक चाहता वर्ग आहे. तर हा बैल घडण्यासाठी म्हणजे ह्या स्तराव येण्यासाठी किती वेळ गेला आणि आर्थिक स्वरूपात काय काय केलं ते सांगा. आर्थिक स्वरूपात म्हणजे की एक मैदान जायचं म्हणजे करून 25-30 हजार रुपये खर्च आहे. तर म्हणजे असे किती मैदान झालेत, किती बैल बसला नाही बसला, तर ह्याच्या मागचे बक्षीस सुद्धा त्यांना द्यायचो. सगळं मी तुम्हाला सांगतो, ते सांगते सगळं काही 1 रुपये खर्च त्यांना कापताना ती विवक्षित आली, ती अजूनपर्यंत माझ्याकडे पाठवत आहे. त्यांनी पैसे बी दिले अग्रीमेंटचे, तरी बी ते पुरे बक्षीत माझ्याकडे पाठवतोय. आता भाषा अशी झाली का कधी 100 रुपये बक्षीत आले, त्याच्यात 50 रुपये ते बैलवाल्याले 50% आम्ही 25-25% करणार आहेत. पुढच्या दिवशी असं आहे. त्यांनी 1 रुपये पण ठेवला आणि सगळं खर्च करून करून ते विवक्षित येत होते. ते माझ्याकडे वाट लावल्या त्यांनी, 2-4 मोटरसायकल वाट लावल्या, पैसे वाट लावले, ते 2-3 लाख रुपये त्यांच्याकडे जमा झाले होते, ते बी त्यांनी दिले. पण सगळा खर्च ते करतं परतून 25-30 हजार काय बी खर्च येऊ. तुमचं काय निरीक्षण आहे म्हणजे एवढ्या 3-4 महिने हित आहे तुम्ही, तर का हा वाद का तयार केला गेला, काय तुमचं काय निरीक्षण आहे? माझं निरीक्षण असं आहे, आता त्यांना बी कोणी गुरु भेटला असेल, हे बैलगाड क्षेत्रच तसं आहे. कोणाची इच्छा अशी इथून घेऊन दुसऱ्याकडे आणू बैल, पण तो इथं पेटला इथंच बुजीन तो बैल दुसऱ्याकडे आवश्यकमध्ये जाणार नाही. बर,
आता कौटुंबिक वाद आहे ते आपण वैयक्तिक विचाराय नको, प्रत्येक घरात वैयक्तिक वाद असतात. फक्त पुढे काय मग तुम्ही काय ठरवले पुढं? कारण तुम्ही अजूनही मित्रांनो मी जाणीवपूर्वक कागद बघितले, अजूनही ना पिंटू शेट यांचा वैयक्तिक सुंदर आहे ना ह्यांचा आहे, अर्धे अर्धे पैसे दिलेत, त्यामुळं दोन मालक आहेत आत्ता तर. म्हणून तुम्हाला विचारतो काय पुढे ठरवले तुम्ही? पुढचे काय ठरवलं? त्यापर्यंत बैल पडीन त्यापर्यंत दोन्हीमध्येच राहीन आणि ती पुढची इच्छा. बैल मी घरी नेऊ का नाही इथं राहू, पण बैल तो इथं पेटला इथंच बुजीन तो. बरं, आता ही बी सांगा बक्षीस असं कसं काय करताय तुम्ही? म्हणजे समजा एक बक्षीस आलं साधारण 1,00,000 रुपये, तर ती विभागणी कशी झाली आहे आता? का 1,00,000 रुपये कधी आले तर तिथं 50,000 रुपये ते सामनेवाल्याचे बैलवाल्याचे 50 आणि 50 म्हणजे 25-25 आमचे आले. आता असं बोली झाली आमची. बऱ्याचशा एका बॅनरमुळे चुकीच्या काय काय गोष्टी झाल्या, त्यांच्या गुन्हा दाखल करायला पाहिजे. बैल माझ्यावाला बैल मालका की मी आहे हे चुकीचं बॅनर बनवणार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. मी करू ते नाही करणार. तर आमच्या बैलाचा अधिकार काय आहे ना बॅनर बनायच्या? हे बैलाचे मालक तर आम्ही दोन्ही आहेत ना. आम करणार बॅनर तेच बॅनर तयार होणार आहे. तिसऱ्या माणसाने बॅनर करवो नाही हे आज बी सांगतोय मी. आणि त्याने तिसऱ्या माणसाने बॅनर चुकीचे केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. आम्ही ते माझे पोरगा असो, परत माझी बाई असो का माझा भाऊ असो, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. भरपूर गोष्टी इथं उलगडल्या जातात, पण मला एक ह्या मुद्द्याला आवर्जून मला बोलावं लागेल. हा बैल उजेडात आणण्यासाठी तुम्ही खर्च किती, त्यांनी सांगितलं, पण किती खर्च केला ही सांगा. आणि मित्रांनो वायदी प्रकार चालतो, किती वायदी दिली त्या खरं सांगा आत्तापर्यंत ह्या बैलाला उजेडात आणण्यासाठी? सगळं पकडून आत्तापर्यंत 7-8 लाख रुपये खर्च झाला आहे. म्हणजे यांनी रक्कम सोडून 7-8 लाख रुपये खर्च झालेला आहे. म्हणजे यांच्या सुरुवातीला बैलाला म्हणजे तिकडं मागणी होती 15 लाख 16 लाख, की आता एकदम त्यांना म्हणजे फडक्यांनी सुद्धा फोन केला होता की 70-80 लाखाची मागणी केली होती. हां, त्यावेळेस तरी आपल्याला बैल एवढ्या किमती दिला त्यांनी, नाही का? म्हणजे 7-8 लाख रुपये खर्च झाला बैल उजेडात आणण्यासाठी. बरं, हो. आता उजेडात आला आणि हे बॅनर टाकावा किंवा ही अशी खरेदी दाखवा, हे का तुम्हाला सुचलं? कारण सगळं व्यवस्थित चालू होतं. खरेदी टाकायचं एकच विषय की ह्यांचा मुलगा अजय पाटील हा जास्त म्हणजे ह्यांचा घरगुती वादामुळं हा म्हणजे युट्यूबला आज तुम्हाला बॅनर टाकावा लागला. मला बॅनर टाकायची गरज नव्हती, खरेदी मागच्याच महिन्यात झाली ती. ह्यांच्या घरगुती कौटुंबिक वादामुळं उद्या जर ह्यांचं काय झालं तर उद्या मालकी हक्क ती सांगू शकतात ना. समज सगळ्यांना कळावा बैलगाडी क्षेत्रात कळावा बैल हा दोघा मालकीचा आहे म्हणून मुलाखत दिली आपण. इथून पुढंही तुमचा संबंध ह्यांच्याशीच फक्त राहणार का? आणि सुरुवातीला बैलाला 15 गोष्टचा बॅनर आहे आमचा. लक्ष्मण गंगाराम पाटील यांचा बैल अजय पाटील आणि आमच्या नावाने फक्त पळत होता. मेन मालक हेच होते, घराचं कौटुंबिक मालक हेच होते. ह्यांनी गाय खरेदी केली त्या गायचं वासरू आहे, त्याच्यामुळे मेन मालक तर हा हेच आहे. ह्यांच्याकडनं लेखापडी आमची क्लिअर झालेली. बरं, एकंदरीत हा विषय झाला. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगा सरपंच, घरी काय बोलणं झालं का तुमचं? कारण काय, एका घरात जर कोलाहल निर्माण होत असेल, भांडणं होत असेल, तर एक घरातले जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न केला का, समजवण्याचा प्रयत्न केला का? केला, समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस चौकीत गेली ती गोष्ट. पोलीस चौकीचे एसआयने तेच सांगितलं, मालकी हक्की हे जे यांनी गाय विकत घेतली ती गायला वासरू झालं. अधिकारी यांच्यावाला जे लक्ष्मण पाटलाच्या अधिकार तुमच्या ज्याला होणे त्या परत त्यांच्यावर केस पाठावी आला. त्याच्यावर मी चॅप्टर केस केली स्वतः मुलावर का तू चुकीचे करतोय, दुसरा माणसाला कोणाला काही दोष द्यायच्या फायद्याने आपण सकुशीनं केला आहे व्यवहार आणि त्यांना सगळं काही माहिती होतं. त्यांना त्या परत अर्धे पैसे पण त्यांना दिले होते. मी शेटकडून पैसे घेतले, तसं पैसे बी दिले मी त्यांना. बरं, आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जण चाहते कॉकटेलचे असेल सुंदरचे असतील, त्यांना काय आवाहन करताल तुम्ही? कारण लोकांना विषय काय काय गोष्टी माहीत नाहीत, ह्या व्हिडिओतून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला असेल, काय सांगाल? कारण हे खूप महाराष्ट्रभर हा बैल पळण्यातून नाही चर्चेत आला तर ते एकंदरीत ह्या वादातून काय सांगाल जे त्याचे चाहते? त्यांना बी तेच सांगायचे, आज ते सांगितलं तेच उद्या बी सांगणार आहे. उद्या बी मुलाखत कोणी बी घेणार तर तेच सांगणार आहे. आज ते बोलले तेच उद्या बोलणार आहे. बैल दोन्यामध्ये पडीन, बैल ते मालका आम दोन्ही मालकी हक्का आम दोन्ही आहेत. तिसरा आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. बरं, तर जाता जाता पिंटू शेट्टी यांना शेवटचा प्रश्न विचारू आणि ही मुलाखत थांबू. तर पिंटू शेट मला ही जाता जाता ही सांगा, त्याच्यानंतर आपण जे संघटनेचे इथले अध्यक्ष आहेत त्यांचंही आपण मत घेऊया. पण मला जाता जाता सांगा ना, काय असतं म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा सुरुवात केली सोशल मीडियावर
म्हणजे वेडवाकडं बोललं जातं. तर जसं त्यांना विचारलं तसंच ह्या बैलाचे चाहतेही खूप आहेत. मला आवर्जून एक कमेंट आठवली, बैल कुणाचा ही माहीत नाही पण बैलगाडी जे शौकीन आहे त्यांचा तर नक्की सुंदर आहे. काय सांगाल? बरोबर आहे ना की बैलाचा पळ पाहून सगळ्यांना म्हणजे याचा कलर तर सुरुवातीलाच पाहिल्याचा म्हणजे स्वभाव बैलाचा कलर पाहून सगळे चाहते भरपूर आहेत. फक्त काय सोशल मीडियावर कोण काय कमेंट करतं ह्याला महत्त्व नाही. बैल काय कोण कोणी केलाय, कोणी उजेडात आणला आणि कोण मालक आहे हे महत्त्वाचं आहे. आमची फॅमिली कशी छान आहे चांगले आहेत. आणि दुसरी गोष्ट की बाबा की बैल म्हणजे पळ छान असं म्हणजे चाहते भरपूर आहेत. बरं मित्रांनो, हे झालं वैयक्तिक ह्यांचं मत. आणि अजूनही सांगतो, कोणाचाही एकाचा बैल नाही आहे, दोघांचा पार्टनरशिपमध्ये बैल आहे आणि ह्यांचा थेट संबंध ह्यांच्याशी आहे. तर मला वाटतं हाच एकंदरीत व्यवहार आहे. आता बाकीच्यांचं मतं मतांतर असतील, त्यांनी सांगितलं वैयक्तिक त्यांचा कौटुंबिक वाद आहे. तर आता इथले जे संघटनेचं जे काम करणारे जे प्रमुख आहेत त्यांना या विषयावर काय बोलायचे ते बघूया. चला मग मित्रांनो, जे या बैलगाडा संघटना स्थापन झालेत ही सर्व बैलगाडीच्या हिताचं निर्णय घेत असतात. आणि काय काय गोष्टी म्हणजे आपण म्हणू अगदी स्ट्रिक्टपणे सांगतातही आणि काय सुधारणा असेल तेही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. संघटनेचे सर्व सभासद असतील, सर्व पदाधिकारी असतील. तर इथले जे आहेत वडकी गावात एक संघटनेचे पदाधिकारी आहेत. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी संतोष मोडक, सरपंच वडकी, हवेली तालुका बैलगाडा संघटना अध्यक्ष. तर कालच्याला व्हॉट्सअप ग्रुपला मी या सगळ्या चर्चा पाहितल्यानंतर संध्याकाळी ग्रुपला पाहितलं की थोडंसं कॉकटेल बैलाच्या म्हणजे ते घरच्या एक त्यांच्या फॅमिली मॅटर काय थोडासा असल्यामुळं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा टाकल्या होत्या. तर त्यानंतर आता शेवटी आम्ही अध्यक्ष असल्यामुळं एक आपलं कर्तव्य आहे की ह्या गोष्टीची शहानिशा करणं, कोण खोरं कोण खोटं काय झालं. त्याच्यानंतर आम्ही मी पिंटू मोडकला संपर्क केला. पिंटू मोडकला संपर्क केल्यावर बाबा ह्या अशी चर्चा झालेली काय, तर त्यांनी मला ही नोटरी हा स्टॅम्प झालेला हा मला त्यांनी दाखवला की सरपंच म्हणला ह्याच्यात आपलं काय चुकीचं आहे. त्याच्यानंतर हा स्टॅम्प पाहिल्यानंतर जे मी पाहितलं की त्यांनी ती थोडीशी चर्चा काय केली होती की बाबा दारू पाजून किंवा काय करून. तर हा मला असं वाटतं आहे की सगळ्यांनी ह्या चुकीच्या हे पसरू नये की बाबा ते ज्यांनी हा स्टॅम्प बनवून दिला तेही एका गावचे सरपंच आहेत. सरपंच होण्यासाठी गाव काय असं येड्या गाबाळ्याला सरपंच करत नाही की चांगल्या व्यक्तीला सरपंच करतं किंवा त्या माणसाने स्टॅम्प बनवला आहे म्हणून हा स्टॅम्प मी पाहून शहानिशा केली. तर ह्या स्टॅम्पमध्ये क्लिअर त्यांचा व्यवहार आहे, सगळ्या झालेल्या त्यांच्या सगळ्या बातचीत आहेत. तर त्या व्यवहारात तर मी त्यानंतर पैलवानला संपर्क केला, वाईच्या पैलवानला, कारण कुठल्या माणसावर अन्याय हा झाला नाही पाहिजे हे पहिलं तत्व आमचं असतं. अन्याय नाही झाला पण परंतु ह्या स्टॅम्पवर हे सगळं व्यवहार हा तुम्हीही पाहताय आणि आपणही सगळ्या महाराष्ट्राला दाखवू की हा स्टॅम्प व्यवस्थित रिसर आज झालेला नाही, महिन्यापूर्वी झालेला आहे. तर 28 फेब्रुवारी झाला आहे. तर हा यांचा वैयक्तिक फॅमिली मॅटर आहे. त्यांच्या काही चर्चा असेल तर त्याच्यात आपण ह्या बाकीच्या बैलगाडा शौकिकांना एक विनंती आहे बाबा हा ह्यांचा फॅमिली मॅटर आहे तरी काही गोष्टी थोड्याशा भांड्याला भांड्या लागून इकडं तिकडं वाटत तरी आपण कुणी लक्ष देऊ नये. कारण ह्यात ह्या आमच्या पिंटू मोडकनी किंवा ह्या वडकीतल्या कुणीही माणसाने चुकीचं काहीच काम केलेलं नाही आहे याची मी शहानिशा केली आणि मी हे खात्रीपूर्वक गॅरंटेड सांगतो कारण मी हे प्रत्येक गोष्टीत हा कागद बोलतो. किंवा त्याच्यानंतर आम्ही सरपंचालाही संपर्क केला, मी केला संपर्काला की त्यांना विचारलं तर ते काय म्हणले की ह्या कुठल्या नशेत हे करायचं याचं काही कारण नाही. आणि मी महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो की ज्यांनी आरोप केला आहे तीही मंडळी महिनाभर इथे येऊन राहिली होती. असं नाही आहे की ते एकटे इथं आले, त्यांचा मुलगा आला होता, त्या ताई इथं आल्या होत्या, घरच्यागत या लोकांनी त्यांचा पाहुणचार केला. त्यांनी एवढं एक शब्द त्यावेळेस बोलले होत्या की बाबा आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि हा बैल तुमचा आणि हा बैल त्याने एकट्याने वैयक्तिक खरेदी केला नाही. आजही तो बोलला मला हा बैल आमचा दोघातच राहीन, नावही पडलं तर आमच्या दोघातच नाव राहणार आहे हा बैल शेवटपर्यंत. आजही जरी काही थोडेसे फार समज गैरसमज झाले असतील तरी हा बैल आमचा दोघातच आहे आणि शेवटपर्यंत दोघात राहणार आहे. संघटना म्हणून हा विषय काय सांगाल या विषयाचं, म्हणजे हितपूर्ण विराम दिलेला आहे की अजून काय दाद वगैरे मागाय आलेत? नाही नाही, आता संघटना म्हणून मी वाईच्या पैलवान संघ अजून किंवा आबा संघ दत्ता गायकवाड ह्याचे सगळी दानाचे ताते असतील पैलवान असतील यांच्या संघ मी स्वतः बोलणार आहे. आणि जर एखादा म्हणला की बाबा ह्यात कुठं अन्याय वाटतोय तर हा कागद दाखवू जे स्वतः सरपंच आहे करार करून देणार म्हणजे त्यांचं बातचीत काही बोलणं झालेले तेही स्वतः समोर त्यांच्या संघ चर्चा करणारे आणि घरातला एक प्रतिष्ठित माणूस ह्या गोष्टीचा एक
हे करत असतो सरपंच माणूस यात सगळी त्यांची फॅमिली त्यावेळेस सगळी एक विचाराने होती. पण आज थोडेसे काही समज गैरसमज झाले असतील तर आम्ही संघटना पूर्ण जर कोणी याच्यात प्रश्न विचारला तर आम्ही सोबत त्यांना काय चुकलं आहे नाही चुकलं ह्यासाठी आम्ही सगळ्यांसोबत आहोत. मी प्रथमतः हा फॅमिली काही घरगुती त्यांचा एक थोडासा इश्यू असल्यामुळं प्रथमतः तर मी सगळ्या त्यांच्या फॅमिलीला एक विनंती करेल की बाबा ओ बैल आपला सोन्यासारखा पळतो आहे हा का पिंटू मोडकचा एकट्याचा नाही किंवा लक्ष्मण हे ते मालक पाटील ह्या दोघांचा बैल आहे तर आज बैल पळतो आहे सुख्या समाधानाने दोघांनी आलं पाहिजे एकत्र येऊन ह्या बैलाचा नाद केला पाहिजे ही पहिली विनंती माझी त्यांना. त्याच्यानंतर ह्या सोशल मीडियावाल्यांना एक विनंती आहे की ह्या बैलाची आता तुम्ही वाया चर्चा भरपूर केली ह्याच्याविषयी अनेशा कोणीच केली नाही भरपूर वाया चर्चा केली तर माझं सर्वांना एकच मत आहे की बाबा हो शहानिशा करून मग ह्या गोष्टीचा तुम्ही बॅनर टाकीचा किंवा काय करायचा जर चुकीचं कोणी काय केलं याच्यात तर आम्ही नक्कीच याच्यावर काय ते शिरकारवाई करू संघटना म्हणूनही आम्ही गपसणार नाही. तुम्ही नक्की हा त्याची शहानिशा करा आणि मग तुमचं मत मांडा तसं कुणीही चुकीच्या पद्धतीने मत मांडू नये नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई संघटना म्हणून नक्की करू. मित्रांनो ह्यांनी सांगितलेलं दोन तीन मुद्दे महत्त्वाचा आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो वाद आहे घरगुती वाद आहे तो मिटवावा आणि मी पुन्हा एकदा तेच वाक्य सांगेन हा बैल फक्त दोन व्यक्तीचा नसून महाराष्ट्राचा जे प्रमुख शौकीन आहेत त्यांचा आहे. बरं जाता आता शेवटचा प्रश्न हा एकंदरीत प्रकार झाला तुम्ही बघताय ह्यातून सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय बोध घ्यावा कारण काय हे होत राहणार असं तर काय काय बोध घ्यावा असं वाटतं. माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे की आता बैलांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत बक्षिसं चांगली आहे याच खेळाला चांगला वाव आलेला आहे परंतु तत्वानी न्यायाने चाला दिलेले शब्द पाळा आणि आपण जर एखाद्याला शब्द देत असेल तर कुणी कुणाच्या तोंडाला नंतर पाणी सुटून देऊ नये आणि आपण सगळे तत्वाने चाललो तर हा खेळ आपला मोठा होईल खेळ मोठा होईल आपल्याला ह्याला तरुण पिढीला अजून चांगला व्हावे पण ह्याच्यात फक्त गैरसमज किंवा चुकीचं कुणी वागू नये ही सगळ्याला कळकळीची माझी विनंती आहे. मित्रांनो ह्यांनी जसं सांगितलं की खेळ मोठा होतो आहे आणि हा खेळ मोठा होण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे बैलगाडा मालक चालक शौकीन अगदी संघटनेची सुद्धा जबाबदारी असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचे जे कमेंट्स करतात आणि जे यूट्यूबर आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. तर आपण सगळ्यांनी एकमेकांची जबाबदारी पार पाडूया आणि बैलगाडा क्षेत्र चांगलं आणि समदूर कसं जाईल याकडे बघूया. धन्यवाद.